मंडळी, उंची अत्तराचा सुवास सर्वदूर पसरतो आणि आजूबाजूच्या वातावरणाला सुगंधित करतो. त्याचप्रमाणे विनोदाच्या अत्तराने वातावरणात हास्यगंध पसरवण्यासाठी आली आहे रविवारची हास्य जत्रा, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा डबल बार. मंडळी, आयुष्यात आपल्याला काही चुका खूप महागात पडतात. अशीच महागात पडलेल्या चुकीची गोष्ट आता तुम्हाला दाखवणार आहेत कोकण कोहिनूर ओंकार भोजने, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. टक टक, मैं एंटरटेनमेंट सर. चौगलेंना कॉपी नका करू, ते सिनियर आहेत, परमनंट आहेत. तुमचं काय? आणि मुळात जर चौगलेंना कॉपी करायचं असेल तर त्यांच्या चांगल्या गोष्टी करा, हे टॅक टॅक फालतुगिरी नका करू. ही कॉपी. सॉरी सर, मी परत येतो. मी येस आते हो सर. या 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 भोजने या. हा सर बोला, काय काम काढलं? सर, इन्क्रीमेंट बद्दल बोलायचं होतं. इन्क्रीमेंट? इन्क्री इन्क्रीमेंट हो सर. भोजने, तुम्ही आत्ता आत्ता जॉईन झालात आणि तुम्हाला लगेच इन्क्रीमेंट पाहिजे. सर, दोन आत्ता कमी पडत आहेत. म्हणजे आत्ता आत्ता नाही सर, आत्ता 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 जॉईन झालो सर. 4 वर्ष झाली मला कंपनीला जॉईन होऊन. हा म्हणजे तेच हल्ली हल्ली जॉईन झालात नाही का? पुन्हा सर, दोन हल्ली हल्ली कमी पडत. हल्ली 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 जॉईन झालो सर 4 वर्ष. हा म्हणजे जे काही असेल, हा जे काही असेल, पण तुम्ही आता 4 वर्ष झाले तुम्हाला इन्क्रीमेंट मागायला लाज नाही वाटत? सर, सगळं सोडलंय सर. मी लाज लज्जा सगळं सोडलंय सर. हे बघा सर, शर्ट पण काढतो पण मला इन्क्रीमेंट द्या सर. नाही, हे बघा, तशी तशी लाज नाही. म्हणजे माझं म्हणणं आहे, अजूनही तुम्ही चुका करताय आणि वरती इन्क्रीमेंट मागताय. मुळात दर महिन्याला पगार द्यावा का नाही हा प्रश्न मला पडतो दर महिन्याला, माहिती आहे. सर, चुका का होणार नाहीत? माणूस आहे मी सर. चुका करणं माणसाचा गुणधर्म आहे. आणि सर, खरंच मला जमत नाही. आता यंदा माझं लग्न करायचं आहे, वर्षभरात मुलं होतील, एवढ्या पगारात नाही जमत सर. सर, मी तुमच्या पाया मोरे. भोजन सर, माझं नाईलाज आहे, प्लीज इन्क्रीमेंट करा सर, प्लीज. ही कोणती स्टाईल आहे? पदर मागा कोणाशी बोलतोयस तू? कोण बसलाय तुझ्या भांडीवर? वेडीयस काय ग? उठ म्हटल्यावर मांडीवरच बसलेलं असलं पाहिजे. तू म्हणालास ना आता, माझ्या बायकोचा फोन आहे, उठ म्हणून म्हणालास की नाही? भोजने पायावर पडले, त्यांना मी सांगत होतो की उठ बायको. कोण आहे ही भोजने? आणि ती तुझ्या पायावर का पडली आहे? अग, भोजने हा पुरुष आहे, स्त्री नाही आहे. भोजने आमचे एम्प्लॉई आहेत, ते जाऊ दे. तू कशाला फोन केलायस? कुठे आहेस? मी तुझ्या ऑफिसच्या खाली आले. का? थांब ना, वर येते आणि सांगते. म्हणजे? नाही नाही, ऐक ऐक ऐक, मी ना वकिलाकडे जाऊन आली आहे, डिवोर्स पेपर्स आणले, ते तुझ्या तोंडावर मारायचे म्हणून आले मी. हॅलो सारिका, हॅलो हॅलो, ऐक, हे काय मध्येच काढलं इने नवीन? काय झालं सर? अरे, डिवोर्स पेपर घेऊन आले ते. ओ माय गॉड, हे काय, माझ्याकडनं काय चूक झाली मला कळत नाही. डिवोर्स पेपर एवढं मी काय करू सर? मला वाटतं कदाचित तुम्ही स्टेनो सोबतचे तुमचे मेसेज डिलीट केले नसतील. माइंड योर लँग्वेज, तोंड सांभाळा. सॉरी सर. हा, मी नाही स्टेनोला मेसेज करत. अच्छा, काही बडबडत आहे तिकडे. मेसेज तर डिलीट केलेत हे. काय सर? नाही म्हणजे ही काय आली आहे भोजने, मला कळत नाही हिचं काय झालं असेल. सारी काल काही मागितलं होतं का? मी तिला काही प्रॉमिस केलं होतं का? आज तारीख काय? 28 तारखेला काय असतं? आज 29 तारीख आहे सर. आज 28 तारीख आहे. नाही सर, आज 29 तारीख आहे. 29 ऑगस्ट सर. आज 28 तारीख आहे, 29 ऑगस्ट नाही. अरे देवा, अरे आज 29 ऑगस्ट आहे, माझ्या बायकोचा बर्थडे असतो. मेलो 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 मेलो, मी माझ्या बायकोचा बर्थडे विसरलो. असं मी सर, केवढं मोठं पाप केले सर तुम्ही. आता कसं होणार सर तुमचं? त्यापेक्षा सर, तुम्ही माझं इन्क्रीमेंट केलं असतं तर बरं झालं. काय संबंध आहे? काय संबंध आहे बायकोचा बर्थडे विसरण्याचा तुझ्या इन्क्रीमेंटचा? गेट आउट.
गेट आउट पण सर आई गेट आउट सॉरी सर माझं डोकं फिरलं मला तुमची बायको येते मी काय सॉरी सर केक मागवायला पाहिजे अरे मॅडम मॅडम या ना या 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 मॅडम या नाही या या मॅडम या हे बघा हा आपला स्टाफ आहे मॅडम मॅडम हॅलो मॅडम हॅलो मॅडम या ना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मॅडम थँक्यू सो मच येस पण आपण कोण मी ओळखलं नाही मी भोजने आपल्या कंपनीचा एम्प्लॉई भोजने येस तुम्ही एक एम्प्लॉई असून तुम्हाला माझा बर्थडे माहिती आहे पण तुमच्या बॉसने सकाळपासून साधं विश पण केलेलं नाही आहे मला सो सॅड तुम्हाला विषही केलं नाही आणि मला इन्क्रीमेंटही दिलं नाही मॅडम प्लीज एन्जॉय युअर डे एन्जॉय कसलं आता तुझ्या बॉसचं एन्जॉयमेंट सगळे बाहेर काढते की नाही बघ प्रसाद हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू बस झालं प्रसाद बंद कर सगळी नाटकं तुझ्या एम्प्लॉईला माझा बर्थडे लक्षात आहे आणि तू सकाळपासून साधं विषही केलेला नाहीयेस आता त्याने मला बाहेर विश केलं ते ऐकलंस ना तू म्हणून विश करतोस ना मला आता कोणी विश केलं त्या भोजनेने अरे भिकाऱ्या अग नाही ते अग नाही ते त्याला मी सांगितलं मॅडम येत आहे त्यांचा बर्थडे आहे ते मी सांगितलं त्याला कसं माहिती असेल तुझा बर्थडे खोटं बोलशील खोटं बोलशील मला तर तुझं काही ऐकायचं नाहीये खूप झालंय अति झालंय डिवोर्सचे पेपर्स याच्यावर सही कर मला नाही राहायचंय तुझ्या बरोबर एवढं काय डिवोर्स वगैरे एवढं काय प्रसाद प्रत्येक वर्षी तू माझा वाढदिवस विसरतोस मैत्रिणीचा वाढदिवस बरोबर लक्षात राहतात तुझ्या हा ती तुझी कोण ऑफिस मधली स्टेनो कोण ती निमी वाढदिवस लक्षात राहतात रात्री 12 बरोबर त्यांच्या घरी केक जातात स्टेटसवर फोटो असतात हॅपी बर्थडे चार्जिंग असं की नाही असं की नाही बरोबर बायकोचाच बर्थडे कसा विसरतोस तू कोण आहे मी फालतू आहे मी मला की किंमत आहे की नाही असं काय नाही प्रसाद बास झालं बास झालं मला नाही राहायचंय अति झालंय आता या डिवोर्स पेपरवर सही कर सही कर प्रसाद डिवोर्स पेपर प्रसाद सही कर मला नाही राहायचंय अगं मी सगळं काही प्लान केलं काय प्लान सर आतिव सर गेट आउट गेट आउट सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी मॅडमच्या बर्थडेचं प्लॅनिंग करून आलो होतो हा तुम्ही सांगितलं होतं ना सगळं प्लॅनिंग कर मॅडमच्या बर्थडेचं सेलिब्रेशन साठी जे लागणार आहे ते ऐकलास वेडायस रे तू मॅडम ना मला सरप्राईज द्यायचं होतं तू सांगितलं सॉरी सॉरी सर सॉरी मॅडम सांग आता काय काय आपण केलंय ते मॅडम सर ना खूप एक्साइटेड सर आज म्हणजे मॅडम आज तुमचा बर्थडे म्हणून त्यांनी MHJ इंटरनॅशनलमध्ये सूट बुक केला आहे फक्त तुमच्या बर्थडेसाठी MHJ इंटरनॅशनल यू मीन टू से ते 7-star हॉटेल समुद्र किनारी आहे याने बुक केलाय इट्स ओनली फॉर अ स्पेशल वुमन इन माय लाईफ सरप्राईज द्यायचं होतं आणि सर मी तुम्हाला ते पेमेंटची लिंक मोबाईलला सेंड केली तेवढं करून टाका येस 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 व्हाय नॉट ओ वाव सी 35,000 एवढंच नाही मॅडम ऐका ना मॅडम सर आहेत ना ऍक्च्युली खरं तर पूर्ण फ्लोअर बुक करणार होते पण अवेलेबल नव्हतं म्हणून मी स्वीट बुक केलं सर मी एकदा ट्राय करू का फ्लोअर आहे का बुक नाही नको नाही प्लीज प्लीज एवढं नाही आम्ही दोघंच ठीक आहे स्वीट इज फाईन मॅडम तुम्हाला माहितीच आहे सरांना सरप्राईजेस द्यायला किती आवडतं नाही हे बघा तुमच्यासाठी फक्त स्वीट नाही हा नेकलेस सुद्धा बुक करून ठेवलाय 1,35,000 हा काय केवढं करतो काय आवडलं केवढं करतो हो ना सर कधी कधी जास्तच करतो
सरिगा ही इज माय फेवरेट एम्प्लॉय, माझा खास आहे, एकदम खास एम्प्लॉय आहे माझा. थँक यू सर. आणि सर मी पेमेंटची लिंक तुम्हाला मोबाईलला सेंड केली आहे, तेवढं करून घ्या हां, कारण त्या ज्वेलर्सवाल्यांनी नेकलेस होल्डवर ठेवलाय ना ते. हे बघ कसं आहे, मला आवडलंय पण सारिकाला आवडलं काय बघितलं पाहिजे ना. मला वाटतं सारिका नाही, बघ किंमत इश्यू नाही आहे, 135,000 इट्स ओके तुझ्याकडे काही आहे, पण मला वाटतं असं माझं मत आहे ही 15,000 अंगठी तुला जास्त आवडेल. बघ जरा नाही छान आहे ही, पण प्रसाद अरे तू चूज केलास, मला का नाही आवडणार नेकलेस, कसलं भारी यार, मला आवडलं. चॉईसचा प्रश्न नाही आहे, म्हणजे माझं चॉईस काय, मला 20 रुपयाचा रुमाल पण आवडलाय, चालेल तुला. आता नेकलेस मॅडमना नेकलेस आवडलाय ना, ऑफकोर्स मला हाच आवडला. आता नेकलेसेस नेकलेस तुम्ही फक्त ते पेमेंटचं बघा, मी डिलिव्हरीचं बघून घेतो. हा सर. येस सर, जा डिलिव्हरीचं बघ, हां जा डिलिव्हरीचं बघ, एन्जॉय मी करतो. येस मॅडम, ते फक्त देता. हो हो मी लगेच करून घेतो. करताय ना? येस सर. माझा विश्वासच बसत नाहीये. तू आणि मी, तुला असं वाटतं बड्डे विसरलोय तुझा. नाही रे, पण इतक्या वर्षात तू कधीच असं नाही केलंस, आणि आज म्हणजे एवढं प्लॅनिंग की डायरेक्ट 7-star हॉटेल आणि आता डायरेक्ट डायमंड नेकलेस, माझा खरंच विश्वास बसत नाही. आणि आय एम रिअली सॉरी, खरं सॉरी, मी तुझ्यावर चिडलं ते डिवोर्स पेपर घेऊन. एवढं काहीच नाहीये ग, मी तुझ्यासाठी चंद्र सुद्धा आणू शकतो. प्रसाद सगळं छान चाललंय ना, मग ही नौटंकी कशाला? सांगतोय जस्ट. नाही हरकत नाही, पण मला खूप आवडलं. तू खुश आहेस ना? दॅट्स इट. मी खूप खुश आहे. एकच मिनिट, चालेल या या, गर्दी करू नका, रांगेत या. हे काय चाललंय? एक सेकंड, सगळा स्टाफ आतमध्ये काय होतो? हॅलो, एक सेकंड, हे काय चाललंय? सर तुम्हीच सांगितलेलं ना आज मॅडमचा बड्डे, तर आज त्या बड्डे निमित्त आपण सगळ्या स्टाफना त्यांच्या फॅमिली मेंबर बरोबर दिवस घालवण्यासाठी सुट्टी देतोय म्हणून. मी बोललो प्रसाद, मी बोललो, मी बोललो, मी बोललो. आणि आणि मॅडम, सरांनी फक्त सुट्टी देतोय असं सांगितलंय, पण तुम्ही डिक्लेअर करावं अशी आमची इच्छा आहे. आवड ए, ऐका तुम्हाला सगळ्यांना आज सुट्टी. अरे ऐका ऐका, उद्या पण माझ्याकडून सुट्टी. आणि ऐका ऐका, परवा पण. चालेल रे, जाऊ दे, आजचा दिवस तसाही हाफ डे मध्ये गेला ना, राहू दे ना 2 दिवस सुट्टी. हा म्हणजे तू बोलते तुझा बर्थडे, मी का नाही हे करू शकत. थँक्यू सुट्टी. एवढंच नाही सर, एवढ्यावरच थांबलेलं नाही. नाही आज तुमचा बर्थडे भोजन बदल सरप्राईज. ओके सांगू द्या, मला सांगू द्या सर, आज तुमचा बर्थडे आहे ना मॅडम, म्हणून या शुभ मुहूर्तावर आम्हा सगळ्या स्टाफ मेंबर्सचं इन्क्रीमेंट करायचं त्यांनी ठरवलंय. आणि त्या सगळ्यांना तो चेक तुमच्या हस्ते द्यायचा असंही त्यांनी घोषित केलंय. चौगुले चेकबुक आणले ना? हो चेकबुक आणलंय सर. सर प्लीज सर, फक्त सगळ्यांनी लक्षात ठेवा, बायकोचा बड्डे आजच आहे फक्त. इतकं सगळं म्हणजे सगळ्यांना इन्क्रीमेंट वगैरे. तू घे पहिला, घे याच्या हातून, घे याच्या हातून. अरे ठीक आहे, अरे तू दिला का मी दिला का? थँक्यू मॅडम. हा घे. पण थँक्यू, मी इमॅजिनच केला नव्हता माझा असा बर्थडे कधी. पोपट मॅडम तुम्ही खूप. पोपट मॅडम काय नाव नाही, मला माहिती नव्हतं. सारी का पोपट म्हणजे पोपट काय? साडीवरून असलं आणि लाल आहे ना लिपस्टिक म्हणून मला झालं. थँक्यू थँक्यू. इट्स ओके इट्स ओके. हे घे सर, काय हो हो ते सोडलं, हो हे धरलं ना. अच्छा त्याच्यामुळे गौरव मोरे ना. हो कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू मॅडम. मॅडम तुम्ही शताशू या मॅडम प्लीज. काय हुआ? मोरे शताशुई ना, शतायुषी असा शब्द आहे. हा काय झालं, चेक आणि आला मॅडम. ऐका ना, माझं ना लोन वर्षभर झालं सँक्शन होत नाही, मी सगळं भरलेलं आहे, फक्त जरा सरांची सही करून घ्या ना, लोन सँक्शन करून द्या ना प्लीज मॅडम प्लीज. सर खुश आहेत, हो पशु बेबी दे ना लोन सँक्शन करून, एक साईज तर हवी आहे. थँक्यू मॅडम. म्हणजे तुम्ही दरवर्षी ना आमच्या ऑफिसमध्ये या, आम्ही तुमचा बर्थडे सेलिब्रेट करू. बरं लाद गेल्याच्या आधी निघा, पटकन निघा, सेलिब्रेट करा, घरी जाऊन करा, निघा भोजने. असं ते
बेबी जरा खाली गाडी जवळ थांबतेस का रे? अजून एक सरप्राइज आहे तुला. गॉड नाही. यस लवकर येशील. हा आपल्याला लंचला जायचंय. प्लीज लगेच ये. लगेच. भोजने भाऊजी. यस मॅडम. थँक्यू व्हेरी मच. तुमच्यामुळे हे जरा वेगळंच झालं आता. होय. थँक्यू. आणि घरी जेवायला नक्की यायचं. नक्की येणार. नक्की भेटूया. यस बाय. वन सेकंड. हॅपी बर्थडे मॅडम. थँक्यू थँक्यू बाय. सर कसं डोकं चालवलं सर? तुमच्यावर आलेलं एवढं मोठं संकट मी कसं हुशारीने टाळलं? सर आता या बदल्यात प्रमोशन तर व्हायला पाहिजे ना सर? प्रमोशन देणार ना भोजने? येस का नाही देणार? प्रमोशन देणार मी. आपलं चंद्रपूरचं युनिट आहे ना, तिकडचा तू आजपासून हेड. तिकडे काय प्रोजेक्ट आहे सर? तिकडे आपला वेगळा प्रोजेक्ट आहे. जंगलात जे हरणं पळतात ना, त्यांच्या लेंड्या पळलेल्या असतात, त्या उचलायच्या गोळा करायचं, हे आपलं प्रोजेक्ट आहे. त्याचा तू हेड असं का करू असं? तिचं लीड उचलायचं आहे, घोड्याचं हे करायचं. सुपर हिट परफॉर्मन्स, मज्जा आली. सई तुला कसं वाटला हा परफॉर्मन्स? कडक परफॉर्मन्स होता. हे कॉम्बिनेशन मी पहिल्यांदा बघितलं आहे आणि ते फारच भावलं, मला फार आवडलं. ओंकार काय शातीर दिमागवाला निघाला असं यार तू. भावा तुझी अशी तारांबळ जेव्हा जेव्हा होते तेव्हा मला फार वाईट वाटतं, पण तारांबळ होत असताना तू ॲक्टर म्हणून जे काही बाहेर येतं तुझ्या परफॉर्मन्समधून ते फारच सुंदर असतं. रसिका मस्त. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या तमाम स्त्रिया ह्या परफॉर्मन्सला रिलेट करतील आणि मला ह्याचाही घटनाक्रम फार इंटरेस्टिंग वाटला आणि फार आवडला. मस्त. प्रसाद दादा. वाह मजा आली, खूप मजा आली. वेगळी कॅरेक्टर्स बघायला मिळाली सगळ्यांची. प्रसाद तुझं, ओमकार तुझं, रसिका तुझं पण, सगळ्यांचा सहभाग खूप उत्तम होता. मला अगदी प्रामाणिकपणे असं वाटतं की 364 दिवस घर शांत ठेवायचं असेल तर एक दिवस लक्षात ठेवलाच पाहिजे. मी आजपर्यंत कधी माझ्या बायकोचा वाढदिवस विसरलो नाही आहे ना माझ्या मुलांचा वाढदिवस विसरलो आहे. नवीन वर्षाचा पहिला दिवस सुरू होतो तेव्हा माझ्या दोन्ही मुलांचे वाढदिवस, माझ्या बायकोचा वाढदिवस आणि माझ्या लग्नाचा वाढदिवस, या पाचही तारखांना मी गेली 15 वर्ष काम करत नाही आहे. त्यामुळे तेवढंच त्यांची तेवढीच अपेक्षा असते आणि ती प्रत्येक नवऱ्यांनी पूर्ण केलीच पाहिजे या मतावर माझा ठाम विश्वास आहे. फार गोड विषय होता आणि फार गोड पद्धतीने साकारला तुम्ही, मजा आली. मंडळी संशय आणि भीतीचं भूत कधी तुमच्या मानगुटीवर येऊन बसेल काही सांगता येत नाही. आज इथं पण त्याचा संचार होणार आहे, ज्याची गोष्ट तुम्हाला दाखवणार आहेत हास्य महारथी समीर चौघुले, विदर्भातला अवकाळी पाऊस कुणाल वेशराम आणि जिची अन्यत्र कुठेही नाही शाखा अशी सुभेदारांची विशाखा. अरे एक चप्पल दे ना माझी, एक चप्पल दे. काय काय म्हणालास? नाही देत जा म्हणाला. अरे गावऱ्या कुत्रा पण मराठी बोलायला लागला नीट. एक कळत नाहीये कुत्रा मराठी बोलतोय का मला कुत्र्याची भाषा यायला लागली आहे. ए देना, ए देना चप्पल. शिवी घातली बहुतेक. तुला सांगतो ना आजचा दिवसच खराब आहे रे. दिवसभर पावसाची रिपरीप आहे आणि त्यात 11ची गाडी होती पशात, 4 तास लेट झाली. काय करायचं आता मला सांग बघू तू. इतका डोका फिरलाय ना यार शपथ ना. नशीब इथे वेटिंग रूम तरी आहे, इथे जरा बसता तरी येईल. एक चप्पल घालून कसं तरीच वाटतंय रे, पण काहीतरी आशा आहे कधीतरी मिळेल दुसरी. हो आता अरे टी व्ही सुद्धा आहे, रिमोट असेल कुठे. अरे वा. ऐकूया सविस्तर बातम्या. एमएजपूर रेल्वे स्टेशनवर काल विचित्र गुन्हा घडला. रेल्वे स्टेशनवरच्या वेटिंग रूममध्ये बसलेल्या एका 45 वयाच्या इस्माचा एका अनोळखी स्त्रीने डोक्यात वरवंडा घालून निर्घृण खून केला. गुन्हेगारी स्त्रीचा एक साथीदार सुद्धा या गुन्ह्यात सामील होता. स्त्री आल्यानंतर काही वेळाने तिचा साथीदार आला
आणि दोघांनी त्या सहप्रवाशाला बोलण्यात गुंगवून ठेवले आणि नंतर डोक्यात वरवंडा घालून ठार मारून त्याच्याकडील रोख रक्कम, सोन्याची चेन आणि अंगठी लुटली. गेल्या महिन्याभरातील ही पाचवी केस आहे. पोलीस आयुक्तांनी नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना दिली आहे. आता बघूया प्रसादोक यांचे कथाकथन. चुकलेली कटिंग अर्थात लादलेली फॅशन. अरे झोप पण येत नाही रे. झोप ना पॅकअपच्या वेळेसारखी असते, येता येत नाही, वाट बघायला लावते. काय करताय? काय करताय? हलका आहे फार. जड नाही आहे. पूर्वीचे वरवंडे ना जरा जड होते. बरोबर, हलका आहे एकदम. ते आता बाहेर पाटा वरवंटावाली होती ना, तिच्याकडनं विकत घेतला. बरं आहे ना? बरं आहे. म्हणजे पाटा आणि वरवंटा दोन्ही होते, पण मी म्हटलं कशाला पाटा, वरवंट्याने काम होईल. वरवंटाने काय काम करायचंय तुम्हाला? ठेचायला बरं पडतं ना. काय आलं लसूण? आलं लसूण आलं. मला हे का सांगताय? वरवंटाची माहिती मला का देताय? तुमचं डोकं एकदम वरवंट्यासारखंच आहे म्हणून. तुम्ही माझी मस्करी काय करताय? गंमत केली हो. सॉरी सॉरी. ठीक आहे ठीक आहे, हरकत सॉरी. हरकत नाही हरकत नाही. मी जरा आता जस्ट एक रेस्ट घेतो. हा तिकडे लांब असं ना पिशवी जवळ. वरवंट नाही वाटलं की नाही तुम्हाला उत्सुकता? नाही उत्सुकता. बघा ना वरवंटा कसा आहे, बघा. नाही एक मिनिट, हे बघा ना हातात घेऊन बघा. सांगा अंदाजे कितीला असेल सांगा बरं. मला नाही माहिती. सांगा तर. लांब ठेव. हातात घेऊन बघा ना. हातात नाही. बघा ना हातात. हे नाही हातात. बघा ना हातात घेऊन बघा. अरे नाही घेऊ शकत मी, मला कशाला देत आहे? 200 रुपये फक्त. अरे वा, बस बस एवढंच ठीक आहे. नाही एक मिनिट, नाही ना मला माहिती नका देऊ ना वरवंट्याची. मी मागितलीच नाही ना माहिती. सॉरी, जस्ट थोडा वेळ हे करायचं होतं, रिलॅक्स व्हायचं होतं. बापरे, तुम्ही उभे का? बसा ना बसा. नाही बसतो मी. सॉरी, तुमची झोप मोड झाली का? सॉरी हा सॉरी, एकदम सॉरी. झोपणार नाही मी. नाही झोपण्या नंतर मी नाही झोपणार नाही. मला झोपायचं नाही ऍक्च्युली. झोपा माझं काय, मी आपले एकदा बोलत बसते ना की बोलतच सुटते. बोलत 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 कळतच नाही. खूप घाणेरडी सवय आहे माझी. तोंडावर ताबाच नाही माझ्या. दिसते तुमच्याकडे बघून ताबा नाही. नमस्कार, मी मृदू सडपातळे. आपण? मी समीर टॉम क्रूझ आहे. समीर टॉम क्रूझ आहे. टॉम क्रूझ आहे. तुम्ही सडपातळे असू शकता, मम्मी टॉम क्रूझ आहे का नाही असू शकत? फारच विनोदी आहात तुम्ही. खरं नाव सांगा ना. समीर चौघुले. हो का, वा वा. नमस्कार. हा नमस्कार नमस्कार. माझे इथेच आहे, 12 किलोमीटरवर गाव आहे माझं. येवले नगर. येवले नगर. तुम्ही कुठले? माझं लांब आहे, खूप लांब आहे. म्हणजे नाहीच आहे एकदम, हे आहे म्हणजे. ना अरे बापरे, कुठे नाहीच दिसतच नाही, लांब आहे. नाही तुम्ही असे गप गप असे लांबलं का? नाही नाही, हे परफेक्ट आहे. मी इथे बरोबर आहे. नाही नाही नाही, दाराजवळ करेक्ट आहे माझं, काही प्रॉब्लेम नाही. मी इथे ओके. आय एम ओके, काहीच टेन्शन नाही आहे. हॅलो अबे, अबे मी निघालो ना, तू कुठं आहेस? अबे उद्याचा एपिसोड आपण तो मर्डर केसचा करू राहिलो. अबे मी काय करतो आता, ते रे काय मायले आतमध्ये बसतो ना मी. हा हॅलो हॅलो हॅलो, आवाज येऊ राहिला ना. हा अबे बॅग घेतलो ना बे, बॅग आहे ना माझ्याजवळ. हे बाय
मले शिकवू नको हे बाय. बॉडी त्या बॅगेच्या अंदर कापून टाकायची आहे ना. बॅगेमध्ये बॉडी टाकायचा माया अनुभव जास्त आहे काय नाही आहे म्हणून तुले जेवढं सांगू राहिल तेवढं ऐक आणि शहाणपणा करू नको. समजलं ना. चल फोन ठेव. ताई नमस्कार. नमस्कार नमस्कार. म्हणजे इथे भेटलो आपण चौथ्यांदा. मेश्राम. हो मेश्राम. हा तुम्ही मेश्राम ना म्हणून तुम्ही विश्रामगृहात भेटता. काय कसं आहे तुमचं सगळं बरं चाललंय सगळं. हो ते तर चालूच आहे आपलं. काय खून दरोडा वगैरे सगळं. हो हे काय ते बॅग आज काय मर्डर का. मर्डरच आहे. भारी आहे एकदम. हे जाम डेंजरस आहे. आपण कुणालाच घाबरत नाही. आपण कशाला काय घाबरायचं. आपलं काय कुठे. साली घड्याळ चालू ना राहिली. किती वाजले. किती वाजले. किती. हे 12:15 रात्रीचे. हो ना. हे साला घड्याळ ना चालू राहिली पण मरण आज कोण ना कोण तरी. कोण मरणार आहे. मरण. आता काय म्हणाल तुम्ही. मरणार कोण आहे. हे ट्रेन लेट येऊ राहिली ना. हा तर माय काम बोंबलतील ना. ते ठीक आहे. मरणार कोण आहे. आता काय म्हणाल तुम्ही. नाही नाही आपण कसं म्हणजे काम नाही झालं तर कसं. अरे मरते झालं आता. तसं म्हणू राहिलो मी. अच्छा अच्छा. तुम्ही एकदम मनावर नको घ्या ना. मी असं बोलून हे करतो. तुम्ही काय टेन्शन काय घेऊ राहिल्या. टेन्शन कुठलं काय दादा. आज काय आपलं घर नाही. काय काय ट्रेन 4-5 तास लेट आहे. अरे बापरे. आपल्याकडे खूप वेळच वेळ आहे. एकदम निवांत वेळ आहे. वेळच आहे सर. चिक्कार वेळ. मी तर गरीबच आहे. मी मामा पैसेच नाहीत माझ्याकडे. हॅलो. हा बायको. हा अर्धी भाकरी आहे घरी ती खाऊन घे. मी तर उपाशीच आहे. आपल्याकडे तर पैसेच नाही आहेत. हा अगदी आत्ता ह्या क्षणाला चोर आला तरी काहीच नाही आहे आपल्याकडे. हा तू खाऊन घे. हा भाकरी खाऊन घे. मी राहतो उपाशी. हा आणि घराबाहेर पडलीस तर मग उधारी कुठे मिळते का बघ. हा ठेवतो मी. गरीबच असल्यामुळे. उपाशी आहे ना. हा उपाशी आहे. हे बघा माझ्याकडे ना जेवणाचा डबा आहे. तुम्ही त्याच्यात काहीतरी. नाही नको सांगितलं. भाजी भाकरी आहे खा. नाही जाताना माणसाने उपाशी राहू नये. या जाताना म्हणजे कुठे जाताना. प्रवासाला जाताय ना तुम्ही. प्रवासाला जाताना उपाशी राहू नये. मला खरंच नको आहे. मला. अरे घ्या ना ते बाई सांगू राहिली एवढी पोत तिडकी ना तर घ्या ना जेवण घ्या ना. मी भरवते. अरे मला नकाय. मला मला नकाय. मला खरंच नकाय. इच्छाच नाही. बरं बाई नका जेवू. हे असं आहे उपाशी राहिला ना माणूस तरी स्वाभिमान किती महत्वाचा आहे बघा. हॅलो. हॅलो हॅलो आवाज येऊ राहिला का रे. हा ते हत्यारं कुठे आहेत रे. हा हत्यारं गाडीमध्ये पोचवल्या का सगळ्या. नाही अबे बटे कशा बे. अबे मला येऊ दे बे तिकडं. अबे तुम्हाला तर पाहतोच बे मी. कुठून बी हत्यारं पैदा कर ते मला सांगायचं नाही. तू काय हत्यारं पैदा कर ना. आत्ता जे आत्ता पाहिजे म्हणजे पाहिजे. हॅलो. हा पोलीस कमिशनर बाबा. बाबा बाबा मकुली. हा पोलीस कमिशनर बाबा. बोला मुलगा बोलतोय तुमचा. हा कशा आहात. हा मी ठीक आहे. हा इकडे आलेलो आहे डुंगूरपूरला. हा हा इथं ठीक आहे. हा हा इकडे येळ आहे. वेटिंग रूममध्ये आहे. मी एक बाई माणूस आहे एक माणूस माणूस आहे. हा काय मला मला धोका नाही काही. हा एवढंच सांगायचं होतं की तुमच्यासारखे बाबा आहेत त्याचा अभिमान आहे तुमच्या मुलाला पोलीस कमिशनर बाबा. चला ठेवतो. एवढंच सांगायचं होतं. हा तुमचे बाबा पोलीस. पोलीस कमिशनर. आणि हे म्हणजे एवढे मोठे पोलीस कमिशनर आहेत. हा कमिशनरचे कमिशनर मोठे. हा एरिया त्यांच्याच अंडर येतो. हा डुंगूरपूर एरिया त्यांच्याच अंडर. डुंगूरपूर एरिया त्यांच्याच अंडर येतो. काय नाव त्यांचं.
हे आहे जगदीश चौगुले. येस हे कमिशनर मे एक टेंशन वाला काम असतं. अरे टेंशन म्हणून म्हणजे खूप काम असतात. आणि तुम्हाला सांगू का? सांगा ना. गुन्हेगार ना अटकले ना इकडचे डेंजर आहेत इथले. पोलिसांना जुमानत नाही. एकदा त्यांनी ठरवलं ना की ठरवलं. सांगता येत नाही काय भाऊ. हा अंडरवर्ल्ड डॉन नुरा. हा चाचा बोलो नुरा चाचा. हा हा ए इधर है हमका डूंगरपुर का. हाँ 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 वो है ये है ना अभी हमका इधर वो काम का आओ आओ तो फिर वो अकेला है गांव का. काय बोलता है ते कळते का? हाँ नहीं हो हो नहीं नहीं आए तुम वहाँ का है कहाँ को बाल को कैसा धक्का कौन मार को. हाँ वो है. हाँ हाँ अरे हम है चाचा चाचा हमको वैसा है क्या? हाँ तुम किधर है? हाँ दुबई में है. दुबई? हाँ दुबई दुबई. क्या 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 बापरे क्या? अरे बापरे तुम्हारा साथीदार गुंड इधर डूंगरपुर गांव में है. स्टेशन के नजदीक है. एक हाके के अंतर पे है. अरे बापरे मेरे को मालूम ही नहीं था. कभी ऐसा अड़चन आएगा तो हम हाक मारेंगे हम. हाँ बाकी कैसे है चाचा? बाकी हाँ आयशा चाची को हाँ नमस्कार बोलो. रखते तुमच्या केवढ्या ओळखी अंडरवर्ल्ड. हाँ म्हणजे बाबा कमिशनर इकडे डॉन चाचा नुरा नुरा डॉन नुरा हो तो आपण कसं मला टेन्शनच नसतं. मी सेफच असतो कारण मला माहितीये मला काय झालं तर नुरा 2 मिनिटात माणसं पाठवणार बाबा ती करून ती जीप पाठ. आपण सेफ आहे. आपलं काय बरं आहे बाई. तुम्ही कशाला एवढं घाबरताय? घाबरतो कशाला? घाबरायचं कशाला? नाही मी सेफ आहे मला टेन्शनच नाहीये. काय टेन्शन किती घेऊ राहिले तुम्ही? नाही घेवा तर पण ना तुम्हाला सांगते दादा. मी ना एक गोष्ट वाचलेली दादा बर का. एक ना अशी माथे फिरू बाई आहे माहिती का डोकं फिरलेली एकदम. ती ना एका माणसाच्या डोक्यात वरवंटा घालते आणि तो जागच्या जागी मरतो. त्या बाईचा पत्ता अजून लागलेला नाहीये. पोलीस शोध घेत आहेत. सत्य घटना आहे. बापरे म्हणजे ते फिरत असेल कुठं बी. खरं तर ना त्या माणसाचं चुकलं. ती बाई आपली त्याच्याकडे मागत होती पैसे मागत होती चैन मागत होती देऊन टाकायचं ना. मग या माणसाचा शहाणपणा नडला माहितीये काय? गेला ना जीव. मग उगाचच ना दिलं असतं तर मग राहिला असता बचावला असता. हकनक मारला गेला ना. कसे शहाणपणा करतात लोक. आमच्या फील्ड मध्ये तर असं रोजच चालते. मग विरोध केला की मेला. कोणी तमा नाही डायरेक्ट घड्याळ घ्या. हे 500 रुपये. हे उरलेले 500 आतल्या खिशात सुद्धा थोडे आहेत. अहो दादा हे देतो. हे काय करताय? मी सांगतो. आणि एकदम आतल्या खिशात आहेत आता काढू नाही शकत. 30 रुपये ते पण देतो. रिक्षासाठी घेतले होते. मोबाईल ठेवा. नको मला. मला नका. हो काय करता तुम्ही? मला नका मारू. सगळे पैसे दिले मी शहाणपणा नाही. काय करतो तुमच्या? काय करताय? मारू नका. नाही कोण मारतो तुम्हाला? हे घ्या. बायकोचा एकुलता की नवरा. रडू नका तुम्ही. रडू नका. ओ कोण मारते तुम्हाला? बापरे. अहो तुम्ही मला दरोडेकर वगैरे समजलात का? अहो नाही नाही तुम्ही बसा. वरवंटा घेऊन फिरते कोण बाई फिरते बरोबर. नाही ते कसं ना शहरात मिळत नाही म्हणून गावातून विकत घेतला बाकी की नाही. आणि मी चांगल्या घरचे हो. माझा नवरा PSI आहे. तो बॉम्बे सेंटरला मला घ्यायला येणार आहे. अच्छा असं काही नाही. हे म्हणाले ना ते बॉडी कापून वगैरे बॅगेत टाकायचे. हे फिल्म लाईन वाले आहेत ते. मला मी क्रिमिनल सिरियलचा प्रोडक्शन मॅनेजर. अच्छा म्हणजे त्यांचा दत्तू. ऍक्च्युली मागे मला भेटले होते ना तेव्हा मला पण अशीच भीती वाटली होती. बापरे कोण आहेत खून दरोडा. मग नंतर कळलं की असे तर आमच्या यांना PSI आहेत ना त्यांना सांगितलं होतं. म्हटलं या या लवकर या इकडे किलर आहे सिरियल किलर. हे सिरियल वाले निघाले. अरे बॅग बॅग काय घेतलं माहितीये काय? आमच्या त्या सिरियल मध्ये ना सीन आहे ते एक बाई बॉडी कापते आणि याच्यामध्ये तुकडे करून करून याच्यात ठेवते. मग नंतर ती घेऊन जाते.
एक बातमी होती की एक बाई एका पुरुषाच्या डोक्यात वरवंटा मारते आणि त्याचे सगळे पैसे दागदागिने वगैरे घेऊन पळून जाते. अशी केस घडली होती ती दाखवतानी सांगितली बघितलं ऐकली म्हणून माझा गोंधळ. म्हणून तुम्ही मगावाचं मला घाबरताय. मला तसं झालं. असं ते असं काय एखादी घटना घडली की लगेच आपल्या बाबतीत थोडीच घडते. मग काय बरोबर आपण उगाच ते पूर्वग्रह घाबरायचं नाही. बातम्या काय चालूच असतात. आता पण आपण लावलं तरी हजार बातम्या दाखवतील. आजच्या ठळक बातम्या. एका टेम्पोवाल्याने टेम्पोतल्या 3 प्रवाशांचा खून करून त्यांची प्रेते दरीत फेकून दिली. पोलिसांनी अनोळखी वाहनांमधून अनोळखी व्यक्तीसोबत प्रवास करू नये अशी नागरिकांना सूचना दिली आहे. हे अशा सतत असतात ना. आपल्याला असं वाटतं हे खऱ्या झाल्यात बातम्या. आता कसं आहे गावागावच्या बातम्या येतात ना. सगळ्यांवर विश्वास ठेवला पाहिजे. पण म्हणून काय घाबरत कशाला. अवध राहिलं. अरे योका नमस्कार. नमस्कार. वे ट्रेन आहे ना. अजून 5-7 तास काय येणार नाहीये. आणि मी चाललोय नाशिक पर्यंत. माझा टेम्पो आहे. येता का. नंतर नाशिकवरून जा ना मुंबईला. 400 रुपये पर सीट. ट्रेन येणार नाही. 5 तास नाही. मला तर वाटत येणारच नाही. चला. ओ साहेब जा तुम्ही जा. पहाटेपर्यंत इथेच बसणार. इथून परत आमच्या घरी जाणार. तिकडे साहेब असं करू का. काम कर. चला. क्या बात है. क्या बात. अतिशय सुंदर विषय आणि अतिशय सुंदर ट्विस्ट. मजा आली. वा वा वा. हा सरसिक सई. संशय आणि भीती या दोन इमोशन्समुळे माणसाचं काय होऊ शकतं हे आपल्या स्टाईलमध्ये तुम्ही इथे दाखवलं आणि त्याची फार मजा आली. ज्या ज्या बातम्या प्रसारमाध्यमांकडून आपण ऐकतो त्याचा आपल्यावर किती आणि कशा प्रकारे परिणाम होतो हे या परफॉर्मन्समधून खूप छान लोकांपर्यंत पोहोचेल. तर मला सगळ्या ऑडियन्सने एवढीच विनंती करायची आहे की कायम आपण अलर्ट राहिलं पाहिजे. आपले डोळे कान उघडे असले पाहिजेत. आणि अशा परिस्थिती जर आपल्यावर आल्या कधी तर त्याला नेटाने सामना आपल्याला करता आला पाहिजे. फार सुंदर. फार मजा आली. फार मस्त रंगवलं आणि खूप हसलो. थँक्यू. वा 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 वा. प्रसाद दा. वा फार उत्तम कल्पना होती. मला गंमत याची वाटते की कुणाल आणि विशाखात तुम्ही इतकी ती दोन्ही कॅरेक्टर्स लो प्रोफाईल ठेवली त्याच्यामुळे ती जास्त भीतीदायक वाटत होती. समोरच्याला भीती वाटण्याकरता नॉट नेसेसरी प्रत्येक वेळेला ॲग्रेसिव्हलीच काम करणं गरजेचं असतं. ते इतक्या साधेपणाने तुम्ही केलं त्यामुळे त्याला ते जास्तीत जास्त खरं वाटलं आणि त्यामुळे तो त्याच्याकडचा ह्युमर जास्त छान बाहेर आला. फार मजा आली. सम्या ब्रिलियंट ब्रिलियंट रिॲक्शन्स होत्या आणि त्या इतक्या अनएक्सपेक्टेड आणि इतक्या सरप्राईज रिॲक्शन होत्या सगळ्या प्रत्येक वेळेला. म्हणजे अचानक तुझा बाबा कमिशनर काय होतो. अचानक तुझा चाचा नूरा कसा होतो आणि काय. पण मला गंमत अशी वाटली की एकीकडे तुझा बाप कमिशनर आहे दुसरीकडे तुझ्या बायकोला खायला अर्धी भाकरी आहे. फॅन्टॅस्टिक ह्युमर. फॅन्टॅस्टिक. मजा. मला वाटतं आमिर हडकर आणि मंडळींसाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. गुड जॉब. मंडळी सासूबाई आणि त्यांच्या 2 सुना आल्यात साडी खरेदीला. बघूया त्यांची ही साडी खरेदी कशी चालली आहे. ती खाल्ली अंगून ती आहे बघ. ती बघ ती तशा बरं आहेत ना साड्या. हो अहो आई माझी आई म्हणाली की इथे ना साड्यांच्या खूप व्हरायटीज आहेत रिझनेबल रेट मध्ये. रिजनेबल. हो स्वस्त म्हण. त्या घरच्यांना स्वस्तातलं सामान घ्यायची सवय झाली. फुकते कुठले. आओ गप बाळ रडन गप. फुकटे म्हणाले फुकटे नाही तर काय. हिची आई गटारीला रस्त्याने खरवडू खरवडू खात होती. चिकनचे पुसणे भरपले आणि डब्यात दिले ते वेगळेच. माझ्या आईला चावत नाही म्हणून 2 कलेजीचे तुकडे वेगळे काढून ठेवले. ते मऊ असतात म्हणून कस बोलतात माझ्या आईला. कलेजीचे तुकडे दिले होते ना मग तांगडा कशाला तोडायली. एवढंच चिकन एक्स्ट्रा खायला तर कस बोलतात माझ्या आईला. कुठं आलोय आपण. दुकानात आलोय साड्या घ्यायला. कुठं त्यांच्या गप 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 गप.
गप ते बघ ते रडायला लागलं काकी रडती म्हणून गप 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 काय हो आई बरं दिसत का सुनला असं रडवतात का इथं दुकानामध्ये मी काय रडवी मग तिला काय गळा काढायला कारण लागत का घ्या घ्या या पण नवीन पीसेस आहेत ह्याच्यातून पण बघा छान साड्या आहेत अगदी तुमचा सिलेक्ट झाला का नाही बघतोय बघा बघा एकदम मस्त मस्त क्वालिटीचा माल आहे समीर चौगुलेंच्या पंच सारखा A1 क्वालिटीचा घ्या घ्या बघा विकताना सगळे असेच म्हणतात एका दुन्यात पार गौरव मोरे होऊन जाते त्याचा आई आई बघा ना हिचा रंग बघा काय सुंदर आहे हे बघा हा ही चांगली दिसेल ही चांगली दिसेल नाही नाही ठीक आहे ती मी काय म्हणते आई ही बघा ही साडी घ्या ही साडी चांगली दिसेल तुम्हाला बघा चांगला कलर ही साडी चांगली दिसेल अहो चांगला भडक कलर आहे अगं डोळे आहेत का सागर गोटे आहेत तुझ्या ही घे तूच घाल अहो काय करत आई 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 ही बघा ना ही बघा ही एकदम सुंदर दिसेल तुम्हाला बया आता मी बोलले तर तुला रडायला येत जरा गप बस तिथ बया ओ आई आता बाई ही साडी तर लय भारी दिसन उठून दिसन बर का तुमच्या ही साडी कुठेतरी बघितल्यासारखी वाटते ग नाही हो बघितल्यासारखी नाही तुमचीच साडी येते तुमच्याच साडीचा पदर दाखवत आहे तुम्हाला यांची साडी होय बाय का माया कुठं ध्यानात येत आहे मला वाटलं एवढा मोठा ढिगोल बसला इथं साड्यांचा ढिगोल आहे इथं एवढा मोठा मांडलाय तुम्ही ध्यानातच नाही आलं बाया तुमची साडी कुठली ह्यांची साडी कुठली नाही नाही काही हरकत नाही इथे होतं सगळ्या बायकांचा हाच गोंधळ होतो कधी कधी तर बायका स्वतःची साडी दाखवतात आणि सांगतात हीच द्या काय बोलणार आता माझं तेच झालं बघा नेमकं तेच झालं माझं आई 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 ती बघा ना किती सुंदर साडी आहे तिकडे बघा कुठली ती बघा तिकडे अग पडदा आहे ना तो आता पडदा गोंधळू का कार्यक्रमात मी सासू आहे का खिडकी आहे तुझी मी सांगते काय मला दोन पोर आहेत दोघ पण कम नशिबी अशा आणले शोधून मार हिन हिन तर समोरच्या बिल्डिंग मधून पटवले माझ्या पोराला खर तर तेव्हा खिडकीला पडदे लावायला पाहिजे होते तेव्हा परिस्थिती नव्हती ना ग आमची आई माझ्या बद्दल काही सांगून माझी प्रतिमा बिघडवू नका गप गप अख्ख्या सोसायटीला माहितीये कोणी कुणाला पटवलंय ते यांच्या चाचातून माझ्या कुशीत त्यांना बरं वाटलं ना म्हणून ते आले माझ्याकडे बसती का तू काय रडगाणं लावलं इथं तुमचं हा भांडायला आलोय का आपण साड्या बघायला आलोय ना ओ ताई एक काम कर मी काय म्हणते चांगल्या 12 साड्या दाखवा आम्हाला अरे वा 12 साड्या घ्यायच्यात का तुम्हाला म्हणजे लग्न वगैरे आहे का घरी म्हणजे वेडिंग कलेक्शन दाखवायला नाही 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 लग्न नाही हे मा नातू आहे खंडू देवव्रत नाव आहे याच मी तर म्हणेन विक्रांत चांगलं वाटत अय्या बंडू तुझी तीन तीन नाव आहेत किती मज्जा नाही 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 तीन तीन नाव अजून ठेवायचे आहेत अहो तेच सांगते मी तुम्हाला बारसं करायचंय त्याच म्हणून यो साड्यांचा घाट घातलाय म्हणलं जरा मानपान करावा लागेल नाही का त्याच्यामुळे मी ना बारशाला त्याचं नाव ठेवणार आहे विक्रांत आणि लाडानं म्हणणार आहे त्याला अगं माझ्या विक अगं माझ्या शोना माझ्या विक मला तर बाई चिकूच आहे काय येते काय तर म्हणे विकू विकू असं कुठं नाव असत काय पोर काय का कुल्पी आहे विकायला आणि काय ग काय ऐकायचंय नवऱ्यानं काही कमवलं काही कायला यांचं कसं आहे माहिती का कमवायचं दुसऱ्यानी ऐकायचं यांनी आणि डंका वाजवायला हाय पुढं मग चकलं ना पार पोर माझं इथं द्या गप 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 पोर बघ गप 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 तो का आता हे बघ कसं आहे तुला आता ना या भोंग्याची सवय करून घ्यावी लागणार आहे म्हणजे मी भोंगा आहे अहो नाही हो मी कुठं म्हणलं तुम्ही भोंगा तुम्ही तर मस बासरी आहे मऊवाली काय अहो मी नाही विकून आवाज काढला हे बघ गप रे म्हणे इकू इकू असं कुठं नाव असतंय का इकू आणि तुम्ही काय ठेवलंय मन खंडू आह्याचा खंडू नाही तर काय उद्या माझं पोरग इंग्लिश मीडियम मध्ये जाईन तर ते टीचर काय म्हणेन हाय खंडू हावड येडू
खंडू खंडू माझ्या आजोबांचं नाव होतं खंडू. ताई 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 थांबा ना, तुम्ही साड्या बघा ना. तुम्ही काय घेणार, चहा कॉफी वगैरे काय मागवू तुमच्यासाठी? जाऊ बाई, ग्रीन टी मागवायची का? हा ग्रीन टी. आम्हाला दोघींना ग्रीन टी. बरं ग्रीन टी. काकी तुम्ही काय घेणार? एक मिनिट, ही गिनटी काय? गिनटी ही आई ग्रीन टी, हिरवा चहा, वेगळा चहा असतो बिना दुधाचा. वजन कमी राहतं ना, त्यांनी जाऊबाईंचा डाएटचा भाग येतो. बया डाएट, घरात भाका भाका खायचं आणि बाहेर डाएटचे नाव नकल करायची. काय येतं म्हणे? एक काम करा ना, आम्हाला सगळ्यांना ग्रीन टीज द्या. चालेल आई, तुम्ही पण पिऊन बघा, आवडेल तुम्हाला. मान नको ती ग्रीन टी, जेवायचा वेळ झालाय. हे बाय, माझ्यासाठी चार भाकऱ्या सांग, कांदा सांग, ठेचा सांग, वली भाजी, सुकी भाजी आणि जिरा राईस सांग. जा मांडा इथं चुलाने फुकत बसा फुकनीन. एवढ्यासाठीच उघडलं का यांनी दुकान? तिने सांगितलं मागवते म्हणून बोलले ना, मला काय हौस आली का? नाही नाही काकू असू दे, जेवण वगैरे जरा जास्तच होत आहे. मी काय ना यांच्यासाठी ग्रीन टी आणते आणि तुमच्यासाठी एखादा समोसा. आता आणतीच असतं दोन आणि एकानं काय व्हायचं माझं? बरं दोन समोसा सांगते तुमच्यासाठी आणि चार पाव सांग. चार पाव काय आला? शेपटाकडचं एका पावात, पुढचं एका पावात बरं लागते खायला. आता एक रट्टा देऊन राहिला तर परत मग द्या त्याला. इकडे द्या, इकडे द्या, तुमचे हात भरले असतील ना, त्याला द्या इकडे. हा दोन ग्रीन टी आणि दोन प्लेट समोसा सांग. हो काय बया म्हातारी, पारे ढेकर दिल्याशिवाय निघायची नाही पर्या दुकानात, नाही तर हिला चार चार पाव द्या बया. वाटेत नाही येताना किती नाटक म्हातारीची. हिला काय या बुड्डीला द्या, बुड्डीचा बाल द्या, कुल्फ्या द्या, बटच कॉच द्या. हा अशी त्या म्हातारीची नाटक आहेत. काय मागितलं? बॉब्या. आणि बॉब्या काय कुरकुर खायचा का नाही तर चगळत बसली पाची उंगल्यांमध्ये. म्हातारी बया लाज आणि ती नुसती बरं का, म्हातारी नुसती लाज आणि ती. बया पोरग असलं ना तर रट्ट मारून फरफटत घरी तरी, आता येतं त्या थाबाड तरी बंद करत. या पोत्याला कसं फरफटत नाही ऐकलं. मानाचं वज आहे ना, काय बोलता बी येत नाही, बोलत म्हातारी लगेच फुगती. साड्यांबद्दल बोलत होतो, साड्या सगळं काय ह्यांच्या समोर बोलत बस. एक तुम्ही साड्या बघा आणि आमच्याकडे ना एक स्कीम पण आहे सध्या, तीन साड्यांवर एक साडी फ्री, तर ती स्कीम पण तुम्ही घेऊ शकता. हो फ्रीवाली साडी ज्या आईला देऊन टाकूया. भोकाड पसरायचं माहितीये ग बाई. रडत रडत बाय रडते. माझ्या कुणाच्या घेण्यात नाही देण्यात नाही नरड्यात ना शब्द बाहेर येऊ दी. अहो ताई शांत वा, फ्री असली तरी क्वालिटी तर सेमच असणार आहे, कशाला रडताय? दे बाई दे, तू आवाजानं परत ते वाकड पसरून. तुम्हाला सांगते, फ्री वाली असली तरी या ऐकवणार. फ्री आली म्हणून तुम्हाला दिली, माझ्या आईला किती वाईट वाटल सांगा बर. माझ्या आई एवढं करते यांच्यासाठी, तरी सारखं सारखं माझ्या आईला बोलत असता. वाढ वाढ पार हित येऊ दे ना, दोन फुलक बस त्याच्या मध्ये. मप ग गप, किती गाळा काढची? एक दिवस ती पडजी बाहेर येऊन थोबाड फोडल तुझ. कसं बोलताय, कसं बोलताय? एक काम करा, तुम्ही सरसकट सगळ्यांना नऊवाऱ्या साड्याच काढा आणि एकाच रेंज मधल्या काढा आणि माझ्या छोट्या बहिणीला पण नऊवारीच दाखवा, चांगल्यातली दाखवा, फक्त जरा चांगली ट्रेंडी मधली दाखवा. त्या बहिणीला कशाला ग नऊवारी? अहो तिला लय हाऊस आहे नऊवारी साडी नेसायची. बघितली तिची हाऊस? तुला सांगते माय, मागच्या कार्यक्रमात तिच्या बहिणीनं नऊवारी नेसली होती आणि त्याच्या आतमध्ये परकर घातला होता. परनिरा इथं, परकर इथं, कासोटा कुठं, कुणाचं कुणाला पत्ताच नाही. नाही साडीच्या आत, नऊवारी साडीच्या आत परकर? अहो नाही त्यात, नाही नाही त्याचं काय झालं, अहो तिला एक पडली मॉडेल. वन पीस आणि मिडी शिवाय फिरत नाही माझी बहीण, मग भारी हाऊस आहे तिला. तुम्हाला काय वाटत तुम्हाला देऊन तो अंडी लिहिले म्हणून तुम्हालाच बोलता येतं का? नाही लोकांना बोलता येत नाही का? मग आता बोलले असते, बोलायला लावू नका मला, उगा थोबाड दिसन मग माझं, मग माझं तो आवडलंय वाईट आहे.
काय बोललो कोण माझ्याबद्दल? मावशी काय बोलू ती सांगू का तुम्हाला? मग बसा फुगून काय बोलली मावशी? माग आलती तेव्हा मला म्हणली, बया तुझ्या सासूला बघितलं मी एस टी स्टँड वर बसली होती फतकाल मांडून, बाजूला दोन म्हशी होत्या, बया तू ही सासू कुठले न मस कुठली कळण घातली एखाद्या वेळेस तिने केली चूक तर एवढं बोलून दाखवायचं का? नुसतं घालून पाडून बोलायची सवयच आहे तुम्हाला? मला सवय असं नाक फरा फरा वाहत आहे. तिला एखादा रुमाल दे. रुमाल आहे का तुझ्याकडे? रुमाल मी बघते हा, जरा रुमाल आहे का? बघते म्हणजे तुला माहित नाही दुकानात काम करते ना ग? काही सून आहे तुमची? हा तिच्यावर एवढं वरडीता सून आहे का? आम्ही ऐकून घेतो, ही ऐकून घेईल का? नाही तशी बरी आहे पोरगी, माझ्या धाकल्या पोरासोबत लगीन करशील का? आत्ताच्या आत्ता काडी मोड द्यायला सांगतील आणि तुला काही साड्या घ्यायच्या इकडनं पटकन निवडून घे. नाही नाही माझं ऑलरेडी लग्न झालंय. बया झालंय का लग्न? सगळ्या चांगल्या पोरी दुसऱ्यांच्या घरात गेल्या. माझ्या नशिबी अशा निवडून निवडून आली आहे. मी एक पतिव्रत आहे, मी पवित्र आहे, मी इथे आगलावा चालू कपड्यांचं दुकान आहे. गप तू गप. मी येतो वर तुला कुठं कोण येणार नाही, कुठं जायचं नाही. आणि हे बघा मला वाटतं तुमचं जरा कन्फ्युजन होत आहे. मी एक सजेस्ट करू का तुम्हाला ताई? हा तुम्हाला एक सजेस्ट करते, तुम्ही काम करा ना, कोणाला कुठली साडी द्यायची ते नंतर ठरवा. आता चार पाच पद्धतीच्या वेगळ्या वेगळ्या साड्या तुम्ही निवडा आणि मी ना तुम्हाला बजेटमध्ये पण फिक्स करून देईन. आमच्या इकडे 200 पासून 10,000 पर्यंत साड्या आहेत, काही काळजी करू नका. ठीक आहे. मला ह्या पुतळ्यासारखी साडी हवी आहे, मला ही आवडली, ही मला घ्या. जाऊ बाई. हो तो पीस काढून देतो. नको, ती मला आवडली आहे, माझी लई वर्षापासूनची इच्छा होती अशी जागा मागा साडी नेसायची, मला हवी ती साडी. ही झिरमिळ साडी तुम्ही नेसणार आहे? बाया काय आहो सासूबाई, शोभत का तुम्हाला? हा काय त्या पुतळ्याची फिगर आणि कुठं यो डबल डेकर वाटली का सासूला असं बोलाय? अहो मग वयासारखं वागाव माणसांनी जरा. काय तर तुम्हाला मज हाऊस आहे हो अशा साड्या नेसून मिरवायची, पण लोकांना हाऊस पाय ना तुम्हाला अशा साड्यांमध्ये बघायची. असं मग तू मोठे चवळीची शेंग, तुझा ना तिकडं साडी नेसून उभी राहा, नाही तर हिला उभी कर, चार पैसे तर कमू नाही फुकट गिळण्यापेक्षा. आणि हो थांबा एक मिनिट, तुमचा पेमेंट आहे 56,000. किती? पेमेंट केल्याशिवाय तुम्हाला इकडून जाऊ देणार नाहीये मी. नाही 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 नाही
लागली रडा लगेच भोकाडपास नाही तसं नाही अहो मी फक्त 9000 रुपये आणले होते बाईक कुठे गेली माझी 9000 रुपये आणले होते मी फक्त तेवढी दमडी नाही आणि यांचे मोठे मोठे थाट आहेत नाही नाही ऐका ना हे 9000 ठेवा तुम्ही मोजून 9000 आहेत ऐका माझं आणि उरलेले तर गहाण ठेवायला पण काय नाही बेंटेकच्या बांगड्या घालून फिरतो आम्ही सासूनीच गेलंय काम कर थोड्या वेळ गहाण म्हणून मा आत्याबाईने ठेवून घे इथं तीन बायका त्यात त्या सासू सुना त्यात त्याला साडी खरेदीला म्हणजे कहर तर होणारच ना सवाल कहर परफॉर्मन्स होता ऐकूया ही साडी खरेदी आपल्या सईला कशी वाटली आहे सई काय कॉन्सेप्ट आहे सगळ्या स्त्रियांच्या खूप जवळची हृदयाच्या जवळची कॉन्सेप्ट आहे साडी खरेदी आणि साड्यांमध्ये बाळ हरवतं हे लेखकाला जे सुचलंय त्याला काही तोड नाही असं म्हणायला हरकत नाही फार मजा आली पोरींनो आय लव्ह यू मला जेव्हा जेव्हा मुली इकडे येऊन धुडगूस घालतात तेव्हा तेव्हा खूप आनंद होतो आणि चेतना अग्निपरीक्षा तुझी जी होती ना क्या बात आहे फारच मजा आली वा वा सुंदर प्रसाद दा वा छान बायका आणि साडी खरेदी हा अतर्क्य विषय आणि तुमच्या चौकीचा परफॉर्मन्सही खूप अतर्क्य होता आणि अफलातून होता संजना नमा वनिता फॅन्टॅस्टिक चेतना साड्यांच्या ढिगाऱ्यांमध्ये पैठणी जशी वेगळी दिसते ना तशी या कुटुंबात तू वेगळी दिसतेस आणि या साड्यांच्या ढिगाऱ्यात बाळ हरवून गेलं हे म्हणजे मला अगदीच पटू शकतं एकदा मी माझ्या बायकोबरोबर साडी खरेदीला गेलो होतो तर ते एक अजून एक बायकांचं असतं आहे की दुकानातल्या लाईटमध्ये वेगळा दिसतो रंग आणि बाहेर जाऊन वेगळा दिसतो तर माझी बायको बाहेर गेली अशी खांद्यावर साडी घेऊन बाहेर तर मी मोबाईलमध्ये होतो मला दिसली नाही मला वाटलं गेली म्हणून मी घरी निघून गेलो होय नाही होय असं झालेलं आहे त्यामुळे साडी खरेदी आणि बायका अशक्य विषय पण फार सुंदर फुललात तुम्ही सगळ्यांनी खूप मजा आली